नमस्कार विद्यार्थ्यांनो, मी पूनम पवार ऑनलाइन क्लास मध्ये आपले स्वागत करते। बाळांनो, आज आपण विज्ञान विषयातील पदार्थाची अवस्था हा टॉपिक शिकणार आहोत। पदार्थाच्या अवस्था तीन असतात, एक म्हणजे स्थायू रूप, दोन म्हणजे द्रवरूप आणि तीन म्हणजे वायुरूप। हा जो दगड असतो हा स्थायू रूपाचे उदाहरण आहे, हे जे पाणी आहे हे द्रवरूपाचे उदाहरण आहे, आणि हे जी पाण्याची उगवत्या पाण्याची वाफ आहे ही वायुरूपाचे उदाहरण आहे। बाळांनो, पाणी हे आपल्याला निसर्गाकडून मिळत असते, हे सगळ्यांना माहितीच आहे। पाणी हे जीवनासाठी जगण्यासाठी खूप आवश्यक वस्तू आहे हेही सगळ्यांना माहिती आहे, पाणी सगळ्यांनी बघितलेच आहे। आता पाणी हे आपल्याला तीन रूपात आढळते। पाणी जेव्हा बर्फ रूपात असते ते स्थायू रूप असते, पाणी जेव्हा प्रॉपर रूपात असते तेव्हा ते त्याचे द्रव रूप असते, आणि पाण्याला उष्णता दिली असता त्याचे बाष्पात रूपांतर होते तेव्हा ते वायू रूपात असते। बाळांनो, जरी पाणी तीन रूपात आढळत असले तरी पाण्याचा प्रत्येक कण हा एकसारखाच असतो, फक्त त्याची मांडणी वेगळ्या पद्धतीने केलेली असते, म्हणून त्याचे तीन रूपात आपल्याला आढळून येते। एक म्हणजे बर्फ, बर्फ स्वरूपात जेव्हा असतो तेव्हा त्याची मांडणी एकदम घट्ट स्वरूपात असते। हे बघा, हे हा बर्फ आणि हे पाण्याची कण, बर्फ रूपात जेव्हा असतो तेव्हा या कणांची मांडणी घट्ट स्वरूपात असते, म्हणून ते पाण्याचे स्थायू रूप असते, आणि पाणी जेव्हा द्रव रूपात असते तेव्हा त्या कणांची मांडणी अशा स्वरूपात केलेली असते म्हणून ते द्रव रूपात असते, आणि जेव्हा पाणी बाष्पाच्या रूपात होते तेव्हा त्याची मांडणी त्या कणांची मांडणी अशा स्वरूपात केलेली असते, म्हणून पाण्याचे वायू रूपात आपल्याला रूपांतर होताना दिसते, हे आपल्याला दिसते। म्हणजे बाळांनो, पदार्थ हा कणांनी बनलेला असतो हे आपल्याला क्लिअर करता येईल, आणि त्याचा प्रत्येक कण हा एकसारखाच असतो। त्याचं उदाहरण म्हणजे खडीसाखर आणि कोळसा, आपण जेव्हा बारीक पूड करतो त्याची बारीक पूड होते, म्हणजेच काय, ते जे कण असतात ते आपल्याला बघायला मिळतात, म्हणजे कोळसा आणि साखर खडीसाखर हे त्या कणांनी बनलेले आहेत। म्हणजे आपण हेही सांगू शकतो की पदार्थ हा कणांनी बनलेला असतो। बाळांनो, तुम्ही शाळेत जेव्हा जात होतात तेव्हा रस्त्याने कडेला तुम्हाला वस्तू अनेक प्रकारचे पदार्थ विकताना दिसत असतील, सगळे पदार्थ आणि वस्तू सारखेच असतात का? तर नाही, ते सारखे नसतात। म्हणजेच आपल्याला असं सांगता येईल, वस्तू आणि पदार्थ यात फरक असतो। पदार्थ हा कणांनी बनलेला असतो, म्हणजे प्रत्येक कण एकत्र येऊन त्याचा पदार्थ बनलेला असतो, आणि त्याच पदार्थांनी वस्तू तयार झालेली असते। कारण जेव्हा सुद्धा लाकूड कापत असतो त्यावेळेस खाली भुसा आपल्याला मिळतो, भुसा म्हणजे काय झालं, त्या पदार्थाचे कण झाले, ते कण एकत्र येऊन त्यापासून काय बनलेले असतं, लाकूड बनलेले असतं। तर आपल्याला हेही सांगता येईल की पदार्थाच्या तीन अवस्था, स्थायू रूपाचे उदाहरण द्यायचे म्हटले तर लोखंड, स्टील, अॅल्युमिनियम असे अनेक प्रकारचे स्थायू रूपाचे उदाहरण आपल्याला देता येतील। दुसरं म्हणजे द्रवरूप, द्रवरूप ओळखण्याची खूप इझी पद्धत म्हणजे जे पदार्थ आपण लिटरमध्ये मोजू शकतो ते द्रवरूपात, फॉर एक्झाम्पल दूध, डिझेल, पेट्रोल, पाणी, हे सर्व द्रवरूपाचे उदाहरण आहेत। आणि वायुरूप, वायुरूप म्हणजेच नायट्रोजन झालं, ऑक्सिजन झालं, हवा झाली, हे वायुरूपाचे उदाहरण आढळून येतात। बाळांनो, ह्या पदार्थाच्या तीन अवस्था आपण आज बघितल्या, तर यांचे अवस्थांतर आपण पुढील भागात बघूया।